पाठीमागच्या तासाला यूज ऑफ मेटल अँड नॉन मेटल याच्याबद्दल माहिती पाहिले म पाहिले असताना आता ज्या तासाला आपणाला नोबल मेटल म्हणजेच आपण त्याला राजधातू असं म्हणतो या राजधातूबद्दल आपल्याला काय करायचे आहे माहिती पाहायची आहे आता या नोबल मेटलमध्ये मेटल मेटल काय सांगितलेलं आहे बघा सम मेटल्स आर लाईक गोल्ड सिल्वर प्लॅटिनम प्लॅडियम अँड रोडियम आर नोबल मेटल they occur in nature in the element state gold which is 100% pure is called 24 karat gold pure gold is soft. as a result the ornament made from pure gold bend or break due to pressure therefore goldsmith mix it with certain proportion of copper or silver ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम ट्वेंटी टू कॅरेट गोल्ड और गोल्ड विथ स्टील स्मॉलर ग्रेट व्हॅल्यू आता या नोबेल मेटल नोबेल मेटरलच मराठीमध्ये म्हणतात राजधातू म्हणतात काय म्हणतात राजधातू आता या राज धातूमध्ये काय सांगितलेलं आहे बघा सोने चांदी प्लाटिनियम पॅलेडियम व रोडियम यासारखे जे काय काही धातू आहेत हे जे काय धातू आहेत या धातूंना राजधातू असे म्हणतात कोणकोणते गो सांगितलं तुम्हाला सोनं असेल चांदी असेल प्लॅटिनम असेल पॅलेडियम असेल रोडियम असेल यासारखे जे काय धातू आहेत यासारख्या धातूंना काय म्हणायचं आहे राजधातू असं म्हणायचं आणि हे जे काय राजधातू आहेत हे राजधातू निसर्गात आपल्याला इलेमेंट इलेमेंट म्हणजे मूलद्रव्यांच्या स्वरूपामध्ये काय होतात आपणाला आढळून येतात ह्या राजधातूवर हवा पाणी उष्णता यांचा कोणताही परिणाम होत नाही आणि त्यांचं क्षरण व ऑक्सिडीकरण हे सुद्धा यांच्यावर होत नाही किंवा त्यांची क्षरण किंवा ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही असं या राजधातूबद्दल आपल्याला काय करता येईल सांगता येईल त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे यूजेस ऑफ नोबल मेटल यूजेस ऑफ नोबल मेटल म्हणजे काय राजधातूंचे उपयोग पहिला उपयोग काय सांगितलेला आहे बघा गोल्ड सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज्ड प्रिपियर ऑर्नामेंट गोल्ड सोनं सिल्वर चांदी आणि प्लॅटिनमला प्लॅटिनमच म्हणतात यांचा जो काय वापर आहे यांचा जो काय उपयोग आहे तो उपयोग मुख्यत्व करून दागिने तयार करण्यासाठी किंवा अलंकार तयार करण्यासाठी ऑर्नामेंट म्हणजे दागिने अलंकार तयार करण्यासाठी केला जातो त्यानंतर दुसरा जो उपयोग आहे तो दुसरा उपयोग कुठे केला जातो सिल्वर यूज्ड इन मेडिसिन सिल्वर म्हणजे चांदी चांदीचा उपयोग कुठे केला जातो तर मेडिसिन मेडिसिन म्हणजे औषधामध्ये केला जातो इट हॅज अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज अँटी बॅक्टेरिया बॅक्टेरिया मारण्यासाठी ह्या सिल्वरचा काय केला जातो वापर केला जातो त्यानंतर तिसरा जो उपयोग आहे त्या तिसऱ्या उपयोगाचं नाव आहे गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेटल म्हणजे सोनं आणि चांदी यांच्यापासून काय तयार केले जातात पदके तयार केली जातात तुम्ही खेळाडूमध्ये खेळण्याच्या स्पर्धा असतात खेळण्याच्या स्पर्धेमध्ये समजा पहिला नंबर आला तर त्याला गोल्ड मेडल दिलं जातं दुसरा नंबर आला असेल त्याला सिल्वर मेडल दिलं जातं ति तिसरा नंबर आला असेल त्याला ब्रॉन्झ मेडल दिलं जातं मेडल म्हणजे पदक आणि ही पदकं तयार करण्यासाठी ह्या गोल्ड सिल्वरचा काय केला जातो वापर केला जातो चौथा जो मुद्दा आहे चौथा जो उपयोग आहे गोल्ड अँड सिल्वर आल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिवायसेस सोनं आणि चांदी यांचा उपयोग काही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सुद्धा काय केला जातो केला जातो आणि शेवटचा जो उपयोग आहे प्लॅटिनियम पॅलाडियम मेटल्स आर यूज इन कॅटलिस्ट पॅलॅटिनियम आणि पॅलाडियम हा धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून काय केला जातो सुद्धा केला जातो अशा पद्धतीनं नोबेल मेटलचे आपल्याला हे पाच उपयोग काय करता येतील सांगता येतील सर्वांनी हे जे उपयोग आहेत हे उपयोग काय करायचा आहे पाठ करायचे आहेत परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे प्युरिटी ऑफ गोल्ड सोन्याची शुद्धता प्युरिटी ऑफ गोल्ड मराठीमध्ये काय म्हणतात सोन्याची शुद्धता व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन अ गोल्ड शॉप इट ऑलवेज डीपर why is it gold is a noble metal in nature in nature it occurs in element form 100% pure gold is a 24 karat pure gold is a soft therefore gold ornament prepared by pure gold may break or bend due to pressure hence goldsmith add specific amount of copper or silver इन प्युअर गोल्ड टू प्रिपेअर ऑर्नामेंट ट्वेंटी टू कॅरेट गोल्ड इज यूज्ड सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असता ते वेगवेगळे भाव आपल्याला सांगतात असं का होतं तर सोने हा एक राजधातू आहे आणि सोने हा एक राजधातू असून सोने आपणास निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळते आपण पाहिलेला आहे शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजे किती कॅरेट चोवीस कॅरेट म्हणून परीक्षेला प्रश्न विचारला जातो हंड्रेड पर्सेंट प्युअर गोल्ड इज अ डॅश डॅश कॅरेट त्यावेळी सर्वांनी उत्तर काय लिहायचं आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर गोल्ड इज अ ट्वेंटी फोर कॅरेट अंडरलाईन करा त्यामुळं शुद्ध सोन्याची तयार केलेले जे दागिने आहेत ते दागिने थोडासा जरी आपण त्या दागिन्यावरती दाब दिला प्रेशर दिलं तर ते दागिने काय होतात वाकतात त्यांना काय येतो बाक येतो म्हणून कोणत्याही प्रकारचं सो सोन्याचं सोन्याचा दागिना तयार करण्यासाठी जे काय सोनार लोक आहेत ते सोनार लोक त्या सोन्यामध्ये काय करतात तांबे किंवा चांदी त्यालाच आपण कॉपर किंवा सिल्वर यांचे एक विशिष्ट प्रमाण काय करतात मिक्स करतात आणि असं मिक्स केलेल्या तांबा आणि चांदी असं मिक्स केलेल्या मिक्स केलेल्या धातूपासून तयार झालेला जो काय सोन्याचा जो काय दागिना आहे तो किती कॅरेटचा असतो तर तो बावीस कॅरेटचा तो काय असतो दागिना असतो आता खाली एक चार्ट दिलेला आहे बघा त्या चार्टमध्ये काय सांगितलेलं आहे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट पर्सेंट किती असतं शंभर पर्सेंट असतो बावीस कॅरेटची शुद्धता किती असते एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के असते अठरा कॅरेटची प टक्केवारी किती असते पंच्याहत्तर टक्के असतं चौदा कॅरेट किती असतं अठ्ठावन्न पॉईंट तेहत्तीस असतं बारा कॅरेट किती असतो पन्नास टक्के असतं आणि दहा कॅरेट जे काही सोनं आहे त्या दहा कॅरेट सोन्याची जी काही शुद्धता आहे ती एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट एवढी असते त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे करोजन आता ह्या करोजनबद्दल काय सांगितलेलं आहे बघा तर ह्या करोजनबद्दल सांगितलेलं आहे गॅसियस इन एअर रिॲक्स विथ मेटल इन प्रेझन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड द मेटल गेट्स अफेक्टेड बाय धिस प्रोसेस अँड अंडरग्रोज व्हॉट इज कॉल्ड करोजन धातूवर ओलाव्यामुळं हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते धातू काय करतात झिजतात यालाच क्षरण असे म्हणतात त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात करोजन असे म्हणतात गॅसेस इन एअर रिॲक्स विथ मेटल इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फ्रॉम मेटल कंपाऊंड द मेटल गेट्स अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अँड अंडर गोज वॉट इज कॉल्ड करोजन असं म्हणतात त्यानंतर डू यू नो आता या डू यू नोमध्ये काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला माहीत आहे का काय माहीत आहे का देर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सी Near New York City in America. The original surface of their statues was made of copper but now it looks green. This is because green color copper carbonate has been formed by a reaction of copper with the carbon dioxide and moisture in the air. This is the example of corrosion. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रामध्ये असणारा जो काय स्वातंत्र्य देवतेचा जो काही पुतळा आहे त्या पुतळ्याचा जो काय मूळ प पुतळ्याचा जो काय पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग तांबे या धातूपासून बनवलेला होता पण आता तो जो काय पुतळा जो त्या आहे त्या पुतळ्यावर हिरव्या रंगाचा तो पुतळा काय काय दिसायला सुरुवात झालेली आहे कारण असं आहे की हवेतील कार्बन डायऑक्साईड व जी काय आर्द्रता आहे यांची अभिक्रिया त्या तांब्यासोबत झाली आणि हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट तयार झालं हे करोजनचं काय आहे एक उत्तम असं काय आहे उदाहरण आहे त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे मेक अ लिस्ट अँड डिस्कस आता कशाची लिस्ट करायला सांगितलेली आहे प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द एक्झाम्पल ऑफ करोजन इन युअर एव्हरी डाय तुमच्या दैनंदिन जीवनातील क्षरणाच्या उदाहरणाची यादी तयार A reddish color depos deposit in the form of iron by reaction with oxygen gas. A greenish color is deposit is formed on copper by reaction with carbon dioxide gas. A blackish color deposit is formed on a silver by reaction with hydrogen sulphide gas. To prevent corrosion of metal, layers of oil, grease. War, uh, varnish and paint are applied to uh, them. Also, um, plating with another non corroding metal is done. Iron is arised by zinc plating. Due to this process, the contact to metal surface with air is a lost and corrosion cannot occur as the chemical reaction cannot occur. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो अ रॅडिश कलर डिपॉझिट इज फ्रॉम्ड ऑन आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस म्हणजे लोखंडावर ऑक्सिजन या वायूची काय होते अभिक्रिया होते आणि लोखंडावर तांबूस रंगाचा काय तयार होतो लेप तयार होतो त्याचबरोबर अ ग्रीनिश कलर्ड इज डिपॉजिट इज फ्रॉम्ड ऑन अ कॉपर बाय रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साइड गॅस तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो त्याचबरोबर चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो धातूचे क्षरण होय म्हणून धातूचे क्षरण होऊ नये म्हणून त्यावर काय केलं जातं तेल लावलं जातं ग्रीस लावलं जातं वॉर्निश लावलं जातं व विविध रंगाचे थर दिला जातो लोखंडावर कशाचा थर दिला जातो तर लोखंडावर जस्ताचा थर दिला जातो आयर्न इज अरायज्ड बाय झिंक ब्लेटिंग जस्ताचा थर दिला जातो त्यामुळं काय होतं लोखंडाचं क्षरण आपल्याला काय करता येतं थांबवता येतं ड्यू टू धीस प्रोसेस द कॉन्टॅक्ट अ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट ऑकर टू केमिकल रिॲक्शन कॅन ऑकर त्यामुळे काय होतं ह्या क्रियेमुळे धातूच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो आणि त्यावर रासायनिक अभिक्रिया उघडून हो? येत नाही त्यामुळं धातूचं काय होत नाही क्षरण होत नाही त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे अलॉय अलॉय म्हणजे संमिश्र आता अलॉय म्हणजे काय बघा डेफिनेशन तुम्हाला परीक्षेला विचारली जाते व्हॉट इज मिन बाय अलॉय तर अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मेटल्स और होमोजिनियस मिक्सचर मेटल विथ नॉन मेटल इज कॉल्ड आलो आहे परीक्षेला प्रश्न विचारला जातो संमिश्र म्हणजे काय दोन किंवा अधिक धातूच्या धातू किती आहेत दोन किंवा अधिक दोन किंवा अधिक धातूच्या किंवा धातू व अधातूच्या एकजीव संमिश मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात त्यानंतर बघा

आपल्या घरामध्ये वापरण्यात येणारी जी काही टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत ते टेनलेस स्टीलची भांडी कशापासून तयार केली जातात लोखंड कार्बन आणि क्रोमियम आणि निकेल हे सगळं एकत्र करून त्यांच्यापासून काय तयार होतं टेनलेस स्टील तयार होतं टेनलेस स्टील कशापासून तयार केलं जातं तर स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड असतं कार्बन असतो क्रोमियम असतं आणि निकेल असतो हे सगळं मिक्स करून त्याच्यापासून काय तयार होतं स्टेनलेस स्टील तयार केला जातो आणि त्या स्टेनलेस स्टीलची भांडी आपल्या घरामध्ये असतं दुसरं उदाहरण आहे पितळ पितळ हे कशाचं संमिश्र आहे तर पितळ हे तांब आणि जस्त हे वापरून काय केलं जातं पितळ तयार केलं जातो त्याचबरोबर कांश हे जे काय संमिश्र आहे कांश हे संमिश्र कशापासून तयार त्यालाच क्रांशला इंग्ल इंग्रजीमध्ये म्हणतात ब्रॉन्झ ब्रॉन्ज हे कशाचं संमिश्र आहे तर अलॉय ब्रॉन्ज इज अ फ्रॉम फ्रॉम कॉपर अँड टीन तांब हे कतील यांच्यापासून कांशे तांब आणि कतील यांच्यापासून काय केले जातात बनवले जातात अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल ऑलायबद्दल माहिती सांगता येईल त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे डू यू नो तुम्हाला माहीत आहे का काय माहीत आहे का देअर इज अँड आय पिलर इन द प्रिमायसिस ऑफ द कुतुबमिनार इन दिल्ली मेड अबाउट वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इयर ॲ द पिलर्स इज अ लस्टन्स इवन आफ्टर सो मेनी इयर्स दिस इज बिकॉज ऑर अनेस्टे हॅड मेड इट फ्रॉम अँड अलाय दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात सुमारे पंधराशे वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे इतकी वर्षे होऊनही तो स्तंभ आजही चकाकीत आहे कारण आपल्या पूर्वजांनी ते संमिश्रापासून तयार केलेला आहे या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन सिलिकॉन फॉस्फरस मिसळलेलं आहे ह्याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे इट कंटेन्स स्मॉल प्रपोर्शन ऑफ कार्बन सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स्ड इन आयर्न त्यामुळं दिल्लीमध्ये असणारा जो काही कुतुब मिनार आहे त्या कुतुब मिनारच्या बाहेर जो काय स्तंभ आहे तो स्तंभ आज ही काय चकाकत आहे हे कशाचं उदाहरण आहे तर हे उदाहरण ऑलाय ऑलाय म्हणजे संमिश्राचं उदाहरण आपल्याला काय करता येईल सांगता येईल अशा पद्धतीनं आपलं हे प्रकरण काय झालेलं आहे संपलेलं आहे हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे ह्याच्यावरचे स्वाध्याय बघा एक्झरसाईज ह्या एक्झरसाईज सर्वांनी काय करायचं आहे वहीमध्ये सोडवायचा आहे